एक मराठा लाख मराठा म्हणत जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर रान पेटवलं आहे. आता सगळे स्वरे यावर जोवर कायदा होत नाही तोवर आंदोलनावरून हटणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली. सुप्त लाट ही डेंजर ती सरकारविषयी नाराजीची खूप मोठी खतखते आतून तुम्ही देताय पण अंमलबजावणी करीत नाही. जरांग यांच्या या भूमिकेच्या पार्श्वभूमीवरच मराठा आरक्षणाकरता आयोजित विशेष अधिवेशनाला आज सुरुवात झाली. शपथ घेऊन सांगतो नाही मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो. या शपथेची आठवण करून देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देणारं विधेयक सभागृहात सादर केलं आणि एकमतानं आवाजी मतदानानं हे विधेयक उभय सभागृहात पारितही झालं. मात्र हे विधेयक सभागृहात मंजूर होऊन सुद्धा जरांगे पाटील निर्णयावर नाखुश आहे. सरकार कोणते असो दिल्याच्यानंतर जनता खुश झाली पाहिजे. तुम्ही दिल्यावर जनता नाराज होती कशी? तुमच्यावर नाराजी पसरत चालली प्रचंड. तुम्हाला दिसाय ना ती इतकी सुप्त लाट ही डेंजर ती सरकारविषयी नाराजीची खूप मोठी खतखते आतून तुम्ही देताय पण अंमलबजावणी करीत नाही. सगळे सोयरे नाही कुणबी नोंदीच्या आधारे आरक्षण देण्याकरता सरकारनं केलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं या जरांग यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आता अधिसूचना काढल्यानंतर 16 तारखेपर्यंत त्याला सूचना हरकती होत्या आणि नाना 6 लाख हरकती आलेल्या आहेत. तर आता 6 लाख हरकतीची छाननी सुरू आहे आणि छाननी सुरू असल्यामुळे त्याची योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून कम्प्लीट प्रोसेस पूर्ण करून त्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल. हे विधान केल्यानं जरांग यांनी यावर संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे आणि पुन्हा एकदा आंदोलनाची हाकही दिली आहे. उद्या 12 वाजता बैठक आहे. आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत, शांततेत होणार आहे. ते त्यांच्या शब्दापासून हटत नाही तर आम्ही सुद्धा आमच्या आंदोलनापासून हटत नाही. इतकंच नाही तर जरांग यांनी आपलं उपोषणही तीव्र केलंय. विना उपचार विना पाणी आता जरांगे तीव्र उपोषणाला बसले आहेत. अंमलबजावणीवर ना उपचार ना सरकारचे काही. आता सगळे सोयरे मुद्द्यावर आक्रमक झालेल्या जरांगे पाटलांची सरकार कशी समजूत काढणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. अंतरवली सराठीहून सुधाकर जाधव, ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.